आजिवलीतील न्यू इंग्लिश मॉडर्न स्कूल सुरू करण्यात आली आहे. या नव्या स्कूलचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर कन्या प्रशाळेत हा कार्यक्रम झाला. यावेळी न्यू इंग्लिश मॉडर्न स्कूलचे उद्घाटन केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, आजीव सेवक बाळासाहेब माळी, कोंजे सरपंच शंभू शिसवे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर वडे, बाळकृष्ण पाटील, अशोक गायकर, कविता पाटील, भगवान पाटील, राम गोजे, ज्ञानेश्वर भागीत, नामदेव मालुसरे, संजय महाजन यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्वी पदवी मिळाली की त्या जोरावर कुठेही नोकरी मिळत होती, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक मोठमोठ्या कंपन्या येत आहेत, नवनवे उद्योग स्थापन होत आहेत, त्यामुळे या कंपनीमध्ये अथवा उद्योगात नोकरी मिळवण्यासाठी त्या अनुषंगाने शिक्षण अथवा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. गेल्या 10 वर्षांपूर्वी जितकं शिक्षण घेत होतो तितक्या शिक्षणाने मागणार नाही. पूर्वी असं होतं, BA, BSc, BCom झालो की आपल्याला शिक्षण पुरेसं व्हायचं, त्याच्यामध्ये नोकरी मिळून जायचं. आता इंजिनिअरिंग आणि डॉक्टरेट काही प्रत्येक जण होऊ शकणार नाही, पण आपल्याला जर या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या नोकऱ्या आहेत, आपण बघतोय शेजारच्या परिसरात कुठं गोडाऊन असते, छोट्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत, पनवेल शहर आपल्या जवळ आहे, तळोजा इंडस्ट्रियल एरिया असू द्या किंवा पाताळा इंडस्ट्रियल एरिया असू द्या, इथं जर आम्हाला काम करायचं आहे तर इथे आज कुठले उद्योग आहेत त्या उद्योगांना कुठल्या पद्धतीचं प्रशिक्षित अशा पद्धतीचा या ठिकाणी कामगार लागतो किंवा अधिकारी लागतो, त्याचं प्रशिक्षण आम्ही घेतलं पाहिजे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि विद्यार्थ्यांना वह्यांचं मोफत वाटप करण्यात आलं.